म्हणजे आपल्या हक्काचं आरक्षणच दाबायचंय, आपल्या हक्काची भाकर चोरायची आणि इस्टेट बी चोरायची, यांना चारही हाताने यांना तोर पाडायचे आणि परत म्हणायचं मराठा जातीवाद करतो हे यांचे नेते ओबीसीचे नालायक आहेत. सरकारने सांगावी दिशाभूल करू नये आणि ओबीसीवर आणणे करण्याची नेत्याची नेत्यावर जी झाक आहे ना ती जरा आता निघून जाईल. स्वतःच्या लेकराच्या हक्काच्या नोंदी सापडल्या असताना सुद्धा जर एवढं मोठे एकत्रित टोळी येऊन घाला घालत असली तर हे उघड्या डोळ्याने बघणार, मग मराठ्यांचं वाटोळं नाही करणार, मराठ्याच्या नेत्याचं काय करणार? ते नेते सगळे तुटून पडले मराठ्यांच्या ओरिजिनल नोंदी असून सुद्धा. म्हणजे नाही का आमची ही मागणी त्याची, ही जमीन आमची तुमची नाही, म्हणजे हे द्या दुपारा मराठ्यांच्या पोरांना औषध पाडण्याचा प्रकार आहे. म्हणजे आणि हे मराठ्यांचे नेते आमचे हे उघड्या डोळ्यानं बघणार आहेत, आता यांच्या डोळ्यावर जी मस्ती आलेली ना ही आता उतरण सगळ्यांची. आणि त्यांची जर ही मागणी खरं दुखणंच आहे त्या येवल्यावाल्याचं, हे उपोषण करणारे हे आंदोलन करणाऱ्या नाही, दोन दिवसांनी हे लय दिवसाचा म्हणतोय, या 57 लाख नोंदी रद्द करावं लय दिवसाचा म्हणतोय, कारण याच्या पोटात एवढी आग होती मराठी म्हणलं की. आणि त्यांनी एक टोळी बी तयार केली आता, परंतु त्यांची जर ही मागणी रद्द करा तर ती रद्द होऊ शकत नाही, कारण ते ओरिजिनल नोंदी आहे. आता आमची पण मागणी मंडल कमिशनने 14% आरक्षण दिले, वरचं सगळं रद्द करा नाही तर दाखवतो तू काच का तुम्हाला, वरचं 16% आरक्षण जे दिलं ते कशाच्या आधारावर दिले, लोकांचा खायला कसं गोड लागत? मराठ्यांच्या ओरिजिनल नोंदी आहेत त्या 200 वर्षापूर्वीच्या, मंडल कमिशनने फक्त 14% आरक्षण दिले नियमात, आणि मंडल कमिशननं दिलेलं सुद्धा रद्द करा, कारण ते कशाच्या आधारावर दिले हे सुद्धा सरकारने आम्हाला सांगा. सरकारनं स्पष्ट भूमिकेवर येणं खूप गरजेचं आहे की मराठ्यांच्या नोंदी 57 लाख सापडल्या तर आणखीन रेकॉर्ड सापडते ते आम्ही सापडणार, आणि पुरावे जर मिळाले नोंदी मिळाल्या तर आम्ही देणार, म्हणजे देणार मराठ्याला, या भूमिकेत या पाहिजे. काड्या लावायच्या लावा लावायचं बंद केलं पाहिजे, कारण ही काय मागणी असते का, ही नियत आहे का यांची मराठ्यांविषयी, यावल्यावलीची ही नियत आहे का मराठ्यांविषयी, ही भावना आहे का, गेली का नाही मराठ्या झाकांची नेत्याची, मराठ्यांच्या नेत्याची झाक गेली का नाही आणखी? जरा भाकरी खायचं कमी करा, थोडं उघडे डोळे ठेवून बघा, तुमच्या हक्काच्या नोंदी सापडलेल्या त्या रद्द करा म्हणते, यांना आरक्षण स्वातंत्र्य मिळाल्यावर मिळालंय, मराठ्यांना हो नेते हो जरा झोपेत आटले धुवा जागे, तुमच्या डोळ्यात देखता तुमच्या कानपड फोडायला लागले, ते स्वातंत्र्याच्या आधीच्या नोंदीत 1884 कवच आहे, तवाचं गॅजेट हे मराठवाड्यातले मराठे ओबीसी आरक्षणात येत म्हणून नोंदी सापडत्यात मराठा कुणबी थे म्हणून, आणि ते रद्द करा म्हणते, कळालं का आता सरकार पुरस्कृत आहे का नाही आंदोलन, कळालं का मराठ्यांविषयी किती द्वेष भरलेला यांच्यात, यातले खोटे भाऊ काय कामाचे, लहान मोठा भाऊ सांगतात लोकांना काय कामाचं, आमच्या ओरिजिनल नोंदी रद्द करा म्हणता तुम्ही, ओरिजिनल नोंदी रद्द करा म्हणतात, कोणाच्या तरी भाजपमधल्या मराठ्याचं कल्याण होईल, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या मराठ्याचं कल्याण होईल, शेतकरी मराठ्याचं कल्याण होईल, नोकरदार असणाऱ्या मराठ्याचं कल्याण होईल, व्यवसाय करणाऱ्या मराठ्यांचं होईल, ट्रॅक्टर ट्रक टेम्पो एसटी ड्रायव्हर असणाऱ्या मराठ्यांचं कल्याण होईल, उघडेक नाही डोळे आणखी नेत्याचे बरेच पळतात असे, पदर धरून फार त्यांच्या कॉलरी धरून त्यांच्या कणकाळ्या धरून, महानेता आला पाहिजे निवडून, महानेता आला पाहिजे निवडून, आणा निवडून, आणा निवडून त्यांनाच, बघा मागणी त्यांची, म्हणजे त्यांच्या ओरिजिनल नोंदी सापडल्यात 100 वर्षाच्या त्या रद्द करा म्हणते ते, बघा मराठ्यांविषयी यांची नियत कशी. आणि हे 70 वर्ष झालं आरक्षण खात्यात खोटं बोगस आरक्षण बोगस, तरी मराठा एकदा म्हणला नाही आणखी रद्द करा म्हणून, एकदा मराठा म्हणला नाही याला का आरक्षण दिलं म्हणून, मंडल कमिशनने सर्वे केला का एकदा विचारलं नाही, काय विचार येतात तुमचे ओबीसी नेत्याची, पडे गुगड मराठ्या हो यांची विचार, मी पाठराखण करतोय खंबीरपणानं मराठी, कळालं का कोण किती जातीवादी, मी फक्त लावून धरलंय, मी जातीवाद नाही केला फक्त लावून धरलंय, मराठ्याला ओबीसी तच आरक्षण मिळालं पाहिजे लावून धरलंय, सगळ्यांचे चेहरे उघडे पडले, सगळ्यांचे बुरखे फाडले, खोटे चेहरे बसलेले मुळात. मागे असं म्हटले होते की मंडल आयोगाला चॅलेंज करणार,
का नाही करणार मग तुमच्या शेतीत मला ती वेळ आली असं आणखीन मी नाही आणखीन गोर गरीब ओबीसी बांधवांचं वाटोळ करायची माझी इच्छा नाही. गाव खेड्यातल्या बिचाऱ्या ओबीसी बांधवांनी काय नाही केलं ते राजकारणी टोळकं 10-15 जणांचं जमून हे ओबीसीचं वाटोळ करायला निघाले. मंडल कमिशन चॅलेंज बी होतो रद्द बी होतो. गोर गरीबाच्या अन्नात माती करणारे अवलाद आमचे मराठ्यांचे नाही. तुम्ही जरी कालीच असली तरी पण मी आणखीन संयम धरणार आहे. मराठ्यांनी सुद्धा संयम धरा, शांतता धरा. बघू किती दिवस करतील. शेवटी आमच्या लेकराच्या मानेवर कुऱ्हाड म्हणलं नावेलाज आहे मग आमचं. पण जरा मराठ्याचे नेते जरा आता इथून बाहेर पडा. जरा आता जातीच्या मागो भरायचं शिका. बोललं असं तुम्हाला कुणी नाकारित नाही. मी ओबीसी नेत्याला त्रास, मराठ्यांना त्याला त्रास बी दिला असं आपल्या लोकांनी. देव दे आपले यांच्या तर असापेक्षा तर कमी आहे. हे तर डायरेक्ट तुमच्या पोराचं मुठकच छटा लागले जातीच्या वशाने. जरा बदला. बोलले असले तर बोलू द्या, काय होत नाही बोलल्यानं. ते तर पुरत आता काळीच लावायला निघालेत, राखच करायला निघालेत मराठीचे. ते आंदोलनात जाऊ शकतात ओबीसीचे नेते, मराठ्यांचे सुद्धा येऊ शकतील. याचबरोबर आणखीन एक महत्वाचं सांगतो. आता थोडं चेंज करा मराठ्यांच्या समाजाच्या पोरांनी. तुमच्यासाठी महत्वाचा संदेश आहे मराठा समाजाच्या पोरांसाठी. आपल्या नेत्याला आता बोलायचं थोडं आपण कमी करा. आपण काय करतोय आपल्याच नेत्याला झोडितोय. आपले नेते नालायक आहेत म्हणून हे यांचे नेते ओबीसीचे नालायक आहेत तरी हे नालायक म्हणत नाही, चांगलाच आहे म्हणतात. थोडा बदल करा आपल्यात घ्या. त्यांचे नेते ते जवळ करायले तर आपले लोटून लावायला लागले. आपण त्यांचे लोटायलो तर आपले बी लोटायलो. आता आपल्या लोकांनी सुद्धा आपल्या नेत्याला बंद करा बोलायचं. आपण बी आता जरा यांचं शिकू, जरा यांच्याकडून शिकाव जातीवाद काय असतो ओबीसी नेत्यांकडून. आणि ती आपल्याला आता शिकायला मिळाली. जरा हुशारी नव्हा निवडणुकीत काही गोष्टी मिळाल्या बघायला. आता विचार बघायला मिळाले. निवडणूक झाल्यावर बघू म्हणले होते ना, हे बघायला लागले ती. आपण बघू पुढं काही अडचण नाही, टेन्शन नाही घ्यायचं. पंकजा मुंडे यांनी सुद्धा ट्विट केलं आहे की जर ओबीसीचे बेकायदेशीर अशा पद्धतीचे प्रमाणपत्र वाटप या सगळ्या काळात केले असेल तर ते रद्द करावेच लागेल आणि ते करण्याची गरज आहे. चांगली मागणी आहे ना. मराठ्यांच्या नेत्याचे पाय धुवून प्यायला सुरुवात करा पोरव. आता मराठ्याच्या नेत्याचे पाय धुवून प्यायला सुरुवात करा. बसायला जागा नव्हती व्यासपीठावर यांना. पाय धुवून प्यायला सुरुवात करा. ओबीसीच्या नेत्याच्या व्यासपीठावर महाराष्ट्रभर मराठ्यांचे काही नेते बसत होते, यांचे पाय धुवायला प्यायला सुरुवात करा. बरं झालं मराठ्यांनी त्यांना पाठबळ देऊन आमच्या पोकाटी बशील, त्यांना छाताडवर बशील आमच्या. चांगलं केलं मराठ्याच्या नेत्याने, खूप छान. मारा मराठ्याच्या नेते हो, मारा मराठ्यांचे पोरं. शिका त्यांच्याकडून काहीतरी. निवडणुका झाले की झाले एक. शिका मराठ्याचे नेते जरा. निवडणुका झाले की झाले ते एक. कधीतरी वाटून त्या लाज वाय की कोण. अरे पळडात तर पळडात तुम्ही, वाजा ती कोण मराठ्याचे नेते हो. लाचेरे नका पत्करू, जात मोठी करू लागा. शिका त्यांचं ओरिजिनल नोंदी सापडत ओरिजिनल. रद्द करा म्हणतेत. म्हणजे एखाद्या गोरगरीब शेतकऱ्याचे शेती आहे सातबाऱ्यासहित, तरी ते म्हणते त्या सातबाऱ्यावरचं नाव काढतो महटाक. कळालं का? मराठा समाजाने समजून घ्या यांची काय नियत आहे यावलेवलेची. आपला सातबारा आहे तरी तो म्हणतो तुपलं सातबाऱ्याचं नाव काढ महटाक. म्हणजे आपल्या हक्काचं आरक्षणच दाबायचंय, आपल्या हक्काची भाकरं चोरायची आणि इस्टेट बी चोरायची. यांना चारही हाताने यांना तो वार पाडायचे आणि परत म्हणायचं मराठा जातीवाद करतो. मी जातीवाद नाही करी, फक्त लावून धरलंय आणि यांचे विचार जगासमोर आणलेत. या ओबीसी नेत्याचे यांचे खरे विचार हे खोटे म्हणत होते आपल्याला. आम्ही तुमचे, मी इगोरका फाडलाय आणि मी प्रामाणिक तुमच्या सोबत राहिलोय समाजासोबत. मी माझ्या समाजाची पाठराखण करतो, समाजाला खंबीर साथ देतो म्हणून यांची पोटदुखी. आणि मी कायम समाजाची पाठराखण करणारे. समाजावर अन्याय होऊ देणार नाही. समाजावर अन्याय झाला किंवा पठ्ठ्या भरायला मराठ्यांनी विचार बदला. आता रात्रीतून एक झुटीनं सावध राहा. आपल्या ओरिजिनल नोंदी आहेत हे रद्द करायला निघाले. त्यांचं डुप्लिकेट आरक्षण आहे, बोगस आरक्षण का ते. मंडल कमिशननं फक्त 14% आरक्षण दिले. मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्याला सांग 100% तुम्ही मराठ्यावर अन्याय करणार आहे. कारण तुमच्या सगळ्या सगळ्या स्वैराच्या व्याख्या बदलायला लागल्यात. तुम्ही हैदराबादचं गॅजेट असून लावत नाही का बरं? फडणवीस साहेब तुम्ही सांगत नाही आणि शिंदे साहेब तुम्ही सुद्धा की मराठ्यांचं ज्या नोंदी सापडल्यात हे आरक्षण आम्ही देणार.
तुम्ही का ठासून सांगत नाहीत हैदराबादचं गॅजेट ते 200-150 वर्षापूर्वीचं ते लागू करणार आम्ही का सांगत नाहीत? सातारा संस्थांचं गॅजेट पश्चिम महाराष्ट्र पुरा त्याच्यात बसतोय. बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट का सांगत नाही तुम्ही? लावणार आम्ही ते. दुसऱ्या दिवशी सकाळी जातीवाद बंद होईल. तुम्ही सांगा ठासून जे ओरिजिनल नोंदी निघाल्यात जे ओरिजिनल गॅजेट आहेत ते लावणार आहेत आम्ही. तुम्ही आडवे पडू नका. का सांगत नाही जातीवाद बंद होते? फुस देता त्यांना. आंदोलन उभा तुम्हीच करता. तुम्ही येण्यात काढता मराठ्याला. माया मराठ्याला जर डुबायचं काम केलं ना तुम्हाला बुडीलच म्हणायचं नाही. ध्यानात राहू द्या तुम्ही. माझा बी मराठा एक झालाय. पहिले एक नव्हता तेव्हा आम्हाला बी डिसिजन घेता येत नव्हती. अडचणी येत होत्या आम्हाला निर्णय घ्या. आता समाज एकीकडून त्याच्यामुळं आम्हीच 50-55% बघत होतो तुम्ही कुठपर्यंत पुरतात आमच्या समोर. वादा लावता यांना नाही हो आम्ही धेंदेत. हे आंदोलन करणे आमचे करणारे विरोधकच नाहीयेत. एकाय धनगर बांधवला आणखी आम्ही दुखवलं नाही. एका ओबीसीच्या खालच्या नेत्याला नाही. तो चाभरा आहे. तो त्याने बसले हे सगळं. आणखीन त्याला एक दोन नवीन जोड भेटले. ते एवल्यावाल्याला दोन जोड भेटलेत. आणखी शाळा करतो तुला जर राजकीय करिअर मधून नाही उठेला ना तर नाव बदलून ठेव. तू किती पळतो बघतो मी तो आहे. म्हणजे राजकीय करिअरचं काय? आमचं वाटोळं केलं ते जमतं त्याला. आमच्या भविष्याचं वाटोळं करायला जमतं. लोक आंदोलनाला बसायला जमतात का? गाड्या पुरितो. आमच्या आमचाच लावून देतो. गाव खेड्यात आम्ही एक आहे. लढणाऱ्याला बी कळत नाही आपण कोणासाठी लढतोय. ते राजकारणी आहे. ते राजकीय फायद्यासाठी करते. तुमचं एसटीतलं आरक्षण मागा ना आतापर्यंत मिळालं असतं. पाठबळ देते त्याला. पडलेली गॅंग सगळी राज्यातली साथ देते. होय वा. निवडणूक झाल्यावर बघू. हे बघायला लागले का? आम्ही आंदोलन झाल्यावर बघू. आमचं आंदोलन संपणारच ही. आम्ही बघू. बघूला बघूच आहे आता. ते काय टप्पर तसलं सांगायचं नाही. आम्हाला वाटतंय जाती येड नको म्हणून आम्ही शांत आहे. आणि आम्हाला जाती येड निर्माण होऊ द्यायचा नाही. पण तुम्ही असले खोटे बोलणार असलात आमच्या नोंदी सापडून रद्द करा. म्हणजे ही काय पद्धती तुमची? आमच्या 7-12 वर्ष नाव हटायचं होय तुम्हाला. आणि तुम्हाला जमीन बळकायची आमची. तुम्ही काय येडे समजत आम्हाला? मराठ्यावर सावध व्हा. आणि नेत्यालाही सांगतो मराठ्यांच्या आजपासून. आता नुसतं ऐकू नका. तुमचा बी कार्यक्रम लागणं उलटा सुलटा. आम्ही जर बाजू सरकलो तर ते कार्यक्रम लावतील. हे जर आरक्षण असून लढतील इतकं तर आपण नसणाऱ्यांकीत लढलं पाहिजे. ताकतीने एक रात ताकतीने बघू कसं आरक्षण देत नाही सरकार. पडलेले नेते गोळीबारनं म्हणजे कोणते? लय येत उतार आलाय. बघा ना किती गोळा झालते. आता तिनेच गोळा केले. ती दुसऱ्या दोषच देत नाहीत. आम्ही अजिबात देत नाहीत. शो गोळा करतोय फोन लावून. तुम्ही जा गाड्या पाठा. गाड्या भरून पाठा. तिथं जाती तीड निर्माण करा. तेव करतोय हे सगळं. नसतं असं हटकून होणे आंदोलन असतं का? तिथं उभा केलं की लगेच आमच्या पुढंच उभा करायचं. ही पद्धत एक आंदोलनाची. आणि आता समजा आमचं आंदोलन संपलं. महिना 15 दिवसांनी 8 दिवसांनी वर्षांनी संपलं. आणि हे एसटीचं आरक्षण मागायला सुरू केल्यावर आम्ही मोकळे आहेत का नाही त्या टायमाला? म्हणून टेन्शन फ्री. आता आम्ही अडचणीत येत आंदोलन करतोय मागतोय गफ येतात. आम्ही आम्हाला मिळायला लागल्यात नोंदी म्हणून. याच्यात तुम्ही डाव साधायला लागलात. आम्हाला म्हणजे खिंडीत पकडायला लागलात. आणि खिंड मोकळी झाल्यावर तुम्ही आंदोलन उभा केल्यावर आम्ही नाही का लाखान तुमच्या पुढं बसायचं. एसटीतून आरक्षण द्यायचं नाही आणला. मग किती वाईट वाटण रे. तुम्ही जे म्हटलं की 9 मंत्र्यांना मी पाडणार आहे ते कोण कोण आहेत? त्यात भुजबळ आहेत का आणि अन्य कोण आहे? मला 13 तारखेपर्यंत निर्णय बघू दे. मला निर्णय बघू दे 13 तारखेपर्यंत. सरकार यांच्या दबावात येऊन मराठ्यावर अन्याय करताय का? सरकार पहिल्यासारखंच पुन्हा वागतंय का? आम्हाला गरज त्यांची जी मराठीची नाही. ह्या भूमिकेवर त्यांना येऊ द्या. त्यांना परत दाखवतो मराठीची राज्याला गरज आहे का नाही. मी 13 तारखेपर्यंत येऊ द्या. मग सांगतो कोण कोण आहेत. तिथून पुढं 12 ओपन करून देतो. धाड दिशी जाऊ दे तिकडे. आपलं तसलंच असतं बाबा. पोटात येत काय नाही. धाड दिशी मराठी सांगून मराठी तरी तयारी लागते. महाराष्ट्र आहे आणि त्या महाराष्ट्रामध्ये या दोन्हीकडच्या आरक्षणाच्या मागणीमुळं परिस्थिती आता बदलत चालली आहे. धार्मिक तेढ निर्माण होऊ लागलेली आहे. जाती जातीमध्ये विसंवाद वाढू लागलेला आहे. आणि पहिलं बोट तुमच्याकडे दाखवलं जातं की तुम्ही जातीवाद निर्माण केला. कोणाला दुखील मॅ? मायाच मराठ्याला विचारतो मी. मायाच मराठ्याच्या नेत्याला विचारतो.
कोणाला दुःख केला म्या? आंतरवालीत बसलो आम्हाला धापाडलं, गप्प बसलो आम्ही, मोर्चे कोणी सुरू केले येवल्यावाल्यानी? म्या जातीवाद केला मग म्या केले सुरू? माधव पॅटर्न 20 वर्षापूर्वी म्या आणला का? आमच्या मराठ्यांच्या अधिकाऱ्याला आम्ही म्या त्रास दिला का? आमच्या मराठ्यांच्या नेत्याला म्या त्रास दिला का? त्यांनीच दिला इथून पाठीमाग. म्या काय केलं? संसदेत कोण बोललो मराठ्याला आरक्षण मिळू नये? मूक मोर्चे निघाले तेव्हा प्रतिमोर्चे कोणी काढले? म्या कोणता जातीवाद केला मला सांगा ना. आंदोलन शांततेत केलं हे जातीवाद आहे का? मी माझ्या जातीला आरक्षण मागतोय जातीवाद आहे का? तुम्ही तुमच्या जातीला एसटीतून आरक्षण मागताय तो का जातीवाद आहे का? मुस्लिम समाज आरक्षण मागतोय का जातीवाद आहे का? त्यांच्या पोराला लागतंय आरक्षण, ती राज्याची केंद्राची सुविधा आहे आरक्षण मध्ये, तिथे घेतात. ओपन साठी म्हणजे ओपन मध्ये सगळ्या जाती येतात, मग ज्या ज्या येतात मुस्लिम येतो, ब्राह्मण येतो, मराठा येतो, त्यांच्यासाठी ईडब्ल्यूएस दिलं, मग काय जातीवाद आहे का? मारवाडी येतो त्याच्यामध्ये, मग काय जातीवाद आहे का? देऊ मी आरक्षण मागतो म्हणजे मी कस काय जातीवादी? आणि तुम्ही इथून माग घेतलं मग तुम्ही जातीवादी नाहीत का? काही जणांचं आत्ता आत्ता घेतलं, काही काहीला आत्ता मिळालं, काहीला 67 मिळालंय, काहीला 90 मिळालंय, मग तो जातीवाद नाही का? मी आरक्षण माझ्या जातीला मागतो म्हणजे मी जातीवादी, म्हणजे माझी पोरं फाशी घ्यायला लागली मराठीची, माझी पोरं आंदोलन करायला, यांना आरक्षण मिळालं, यांचं पोरं आंदोलनात नाही, यांच्या सगळ्या महाज्युती चलती, बार्टी चलती, आमच्या सारथीची उपोषण आलं, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे आंदोलन आलं, आमचे लोक आरक्षण मागायला आंदोलन आलं. तुमचा मजा चालणार आहे, तुम्हाला नेट काय? आरक्षण मिळतंय, सुविधा मिळतात, नोकऱ्या लागल्यात, तुम्हाला नेट काय? आम्हाला नोकऱ्या लागावत, आम्हाला शिक्षण मिळावं म्हणून आरक्षण मागतो. कमून एवढं दुखायला लागलं पोटात? का जळायला लागले तुम्ही मराठ्यावर एवढे? मी कोणता जातीवाद केला आणि तुम्ही आता केला याला काय म्हणतात? म्हणजे आम्ही उभा केलं तर हम लगेच निवेदन ह्या गावातून त्या गावातून काय कीर्तन सुरू आहेत म्हणून पोराला शाळेला त्रास होतो. बर, दुसरा आमच्या गाड्या येतात जात्या म्हणून ट्रॅफिक जॅम होती. हा तिकडं काय कंपनी आहे एमआयडीसी, तिकडं मोठी, तिकडे एमआयडीसी आम्ही खेड्यात येत पलीकडे कोपऱ्यात, तरी म्हणलं ट्रॅफिक जॅम होती. बर म्हणलं ट्रॅफिक जॅम होती, नाही ना म्हणलं आता शाळाची ऍडमिशन सुरू आहेत म्हणून ट्रॅफिक जॅम होती. काही म्हणले मंदिरात त्रास होत, काही म्हणले जातीय तेढ निर्माण व्हायला लागला म्हणून हे आंतरवालीचं आंदोलन बंद व्हावं म्हणून आसपासच्या गावांनी निवेदन दिले. आता एक लिंक पाठवतो 2 मिनिट. आमच्यामुळे जातीवाद होतो, आता तुमच्यामुळं ट्रॉफिक जाम नाही झाली, हा तुमच्यामुळे शाळेला अडचण नाही आली. आता एसटी थांबती का? आमच्या टायमाला एसटी थांबत नाही म्हणले तिथं, आता थांबती का? आता तुम्ही जमला तर आता नाही का जातीवाद? आम्ही बसलो तर जातीय तेढ निर्माण होतो गर्दी झाल्यामुळे, आता तुमच्या तिथं तेढ निर्माण झाला का? भजन आहे का तिथं? तुम्ही मागणी करताय ते नाही म्हणतायत, मग आता तोडगा काय? राहू काय पाठवे? अरे बाबा आमचं आम्ही द्या म्हणतोय, मी प्रश्न विचारलाय फक्त, तरी आम्ही तिथं आलो नाही गेलो नाही, ते म्हणजे जातीय तेढ निर्माण होत होत, मी तर त्या अगोदरच घोषणा केली होती. चला मी तिकडे शहागडला टाकतो, तुमचे इथं माझ्यामुळे जातीय तेढ निर्माण होत, पण आता उत्तर द्या ना मला, तुमचं आंदोलन सुरू झालं आता नसतो जात मी, आता शहागडला नसतो कार्यालय त्या गीता, आता तिथं जरात असतो. म्हणजे आमच्या आंदोलनामुळे जातीय तेढ निर्माण होतो वाटलं भावना समाजाची माणुसकी म्हणून समजून घ्यावा, मग माणुसकी जिवंत झाली. मी म्हणलं नको बा गावकऱ्याला सांगितलं नको आंदोलन, नको जातीय तेढ निर्माण होईल, नको ही व्हायला, मी शहागडला कार्यालय टाकतो, येऊन जाऊन करत जाते ठेवायचं आंदोलन सुरू, आरक्षण मिळू तर एका कोपऱ्यात सुरू ठेवा, गुलाल तिथंच उधळू आरक्षण मिळालं, नको गर्दी. पण यांनी उभा केलं ते येवल्यावाल्यानी, आता नाही का जातीय तेढ निर्माण झाला? आणि आमच्या आंदोलनात आम्हाला ऍडमिशनला त्रास होत होता, एसट्या थांबत नव्हत्या, कोणत्या शाळा सुरू होत्या? निवेदन देणारे पठ्ठे काय माणूस की काय शिकतात जातीवाद? आम्हाला आम्ही आरक्षण मागितलं की आम्ही जातीवादी, आंदोलन केलं की जातीवादी, आणि तुम्ही केलं की शांतता पसरती काय? आता जरांगे विरुद्ध ओबीसीचे सगळे नेते असं महाराष्ट्राच्या समोर आज आलेलं आहे, कारण आता 5 वाजता
प्रमुख ओबीसीचे वरिष्ठ नेते त्या बैठकीला. हे बघा, मी प्रामाणिकपणाने सांगतो, त्यांनी एकत्र यावं सगळ्या नेत्यांनी ओबीसीचं, काही दुखत नाही माझ. त्यांचे इतका जातीवादी मी नाही, पण नोंदी रद्द करा ह्या भानगडीत पळायचं नाही, कारण ते आमचा ओरिजिनल जमिनीचा सातबार असल्यासारखा आहे. तुमचा देव जरी आला तरी तो हिसकून घेऊ शकत नाही. हैदराबादचं गॅजेट सरकारनं लागूच करायचं. 83 क्रमांकाला मराठा आणि ओबीसी एकच आहे, तो कायदा लागू करायचा. आता सरसकट मराठी एक आहेत, कुणबी आणि मराठी एकच आहेत. आता तेच पाहिजे. आता सगळ्या स्वारीची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे पाहिजे, बाकीचं सांगायचं नाही. ते एकत्र आले काय नाही आले काय मला काय होत नाही. मी मराठ्यापासून हटत नाही आणि हटणार नाही. मला मराठ्यांना सांगतो ते बदनाम करणारे, तरीही मी हटत नाही. मराठ्यांनी फक्त यांच्यावर विश्वास ठेवू नका. यांनी जर काही डुप्लिकेट व्हिडिओ रेकॉर्डिंग बनवल्या तर विश्वास ठेवू नका. मराठ्यांच्या नेत्याला आणि सगळ्या मराठा समाजाला राज्यातल्या हात जोडून सांगतो, तुमच्या काही चुका झाल्या असत्या आमच्या काही झाल्या असत्या सोडून द्या. जात संकटात आणत ठरलेलं यांनी, जातीच्या विरोधात जातीची गद्दारी करू नका. सरकारचं ऐकून फुटू नका, पत्रकार परिषदा फटे घेऊ नका. तुमचं आमचं काही झालं असेल आंदोलन संपल्यावर बघा, समजून घ्या. आता आता समाजाची अस्मिता पणाला लागली, त्यांच्या हाताचे बाहुले होऊ नका. आपला एकही मराठ्यांचा माणूस कोणत्या पक्षात असला तर फुटू नका. जातीच्या बाजून राहा, ते सगळे जातीच्या बाजून आले. आपल्या ओरिजिनल नोंदी आहेत तरी आरक्षण नाही म्हणते ते. मी मरेपर्यंत तुमच्या बाजूने. यांनी किती बदनाम केलं तर फक्त विश्वास ठेवू नका. यांना काहीतरी करून मला बाजून सरकायचं. तोडगा काय मी काय सांगू आता, कारण सरकारच्या समोर मी मुख्यमंत्री असतो की तुम्ही ओबीसीतून आरक्षण द्या असं म्हणताय आणि ते म्हणतात की ओबीसीतून द्यायचं नाही. सगळे स्वरीचा शब्दाचा अर्थ तरी सांगा. त्यामुळे आता प्रश्न महाराष्ट्र समोर उभाच राहणार ना. आता मी मुख्यमंत्री असं एका खापक्या सोडेल असतं प्रश्न, पण आता मी नाही ना ते मी कसं सोडा ठरवायचं का म्हणून ते भांडणात लावायचे ओबीसी तर मराठी तेवढंच काम करते. सध्या सत्तेच्या पदावर बसतेत, गाड्या घेऊन जा म्हणून फोन करून सांगतेत, ती दारडा ओरडा करा म्हणून सांगतेत. आम्ही शांतता राहावी म्हणून प्रयत्न करतो, ते चिकलन कसं याचा प्रयत्न करतील. आणि स्वतःला मंत्री म्हणून घेतात, स्वतःला पालकमंत्री म्हणून घेतात काही जण, काही जण तिकडचे पालकमंत्री म्हणून घेतात, काही इकडचे आहेत जागे केलेत सगळे. गाड्या पाठीते, गाड्या गाड्या भरून पाठीते. आणि मागणी काय आहे, मराठ्याच्या नोंदी रद्द करा. काय नाही येत तुमची मराठी विषयी काय उघडं पडलं ना. 57 लाख नोंदी रद्द करा म्हणजे याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ काय होतो. अरे किती झळके येत तुम्ही मराठ्यांविषयी उघडं पडलं ना. तुम्ही नोंदीचा विषय नव्हता काढायला पाहिजे, दुसरा काढत का नव्हती. हेवा वर्मा आहे तसा प्रकार आहे नोंदीचा, 150 वर्षापूर्वीची नोंदी. तुम्हाला आरक्षण आता दिलं, नोंदी फेदी काही नाही तुमचं. असे जे तुम्ही मराठ्याचे बसले म्हणून मिळालं तुम्हाला आरक्षण, मराठ्याची ओरिजिनल नोंदी 150 वर्षापूर्वीची. आणि तुम्ही मत देऊ नका, म्हणजे खास ओरिजिनल ओबीसी आरक्षणात हे आलेत आमच्या, आम्ही त्यांचे गेलो काय बच्चे करे. ओबीसी आरक्षण बच्चा, ओबीसी आरक्षण बच्चा काय बच्चे. तो आमचं आरक्षण आहे 150 वर्षापूर्वीचं, त्याच्यात तू आला आणि तू आम्हाला सांगतो आरक्षण बचाव. आम्ही म्हणायला पाहिजे आमचं आरक्षण बचाव 150 वर्षापूर्वीचं आमचं. तुम्हाला आत्ता दिले त्या मंडल कमिशन आणि एक शासन निर्णयावर 1967 ला एक दिले, सुईनुसार दिले शासन निर्णयावर. शासन निर्णयावर असतं का ओबीसी आरक्षण? आणि मंडल कमिशन किती दिलं रे, 14%. आणि गप्प तेवढं घ्यायचं. मुख्यमंत्र्याला गृहमंत्र्याला सांगतो 14% मंडल कमिशन आरक्षण दिलेलं, बाकीचा बोगस आरक्षण सगळं काढून टाका, काढा ते काढून टाका पुरं. जे 14% दिलं तेवढंच पाहिजे आम्हाला नियमात, नाही तर होणार काय व्हायचं. पागल समजत का रे आम्हाला? परत मला जातीवादी म्हणता? मी काय वाईट करतो, माझ्या लेकराचं कल्याण व्हायला लागलं मराठ्याचं मागणी करतो, मला जातीवादी म्हणता? तुम्ही इतक्या दिवस आरक्षण बोगस खाल्ला, मी म्हणलो तुमचं आरक्षण काढून टाका. आणि ज्या जातीला आरक्षण नव्हतं ते कुणाकुणाचं घेतलंय माहिती ना आम्हाला.
याचं घे थोडं, त्याचं घे थोडं, त्याचं घे, वाचका तोडून वाचका तोडून स्वतःची जात सुधरली नाही. ज्या जातीचं घेतलं त्या जातीला पायाखाली दाबलं, पागल समजता का आम्हाला? आता सरकारवर दबाव ओबीसीचा वाढणार आहे, कारण प्रमुख नेते, राज्यातले सगळेच प्रमुख नेते आज 5 वाजता बैठकीला असणार आहेत, कारण शिष्टमंडळामध्ये 12 माणसं ओबीसीचे वरिष्ठ नेते असणार आहेत. सरकारवर दबाव वाढेल. सेकंड, तुम्ही इकडून बोलताय, तुम्ही विरुद्ध असा संघर्ष आता महाराष्ट्रासमोर येतोय आलेला आहे. त्या ओबीसीचे नेते तुमचं म्हणणं सगळे एकत्र आले, दबाव त्यांनी वाढिलाय आणि वाढलाय सुद्धा, आणि आंदोलन त्यांनीच उभा केले. मी मागच म्हणलो होतो तुम्हाला, मी कधीच खोटं बोलत नाही, मला वरूनच माहिती मिळती की ओबीसीच्या नेत्याने उभा केलंय, यांना दोष देऊन उपयोग नाही, त्यामुळे मी दोष दिला नाही, मी कधी धनगर बांधवाला दोष देणार नाही नेत्याला. मी किती ओबीसीचे नेते एक मध्ये पट्ट्यानी मराठ्याला आरक्षण देतो ओबीसीतून, नाही त्यांना सगळ्याला पाळतो, याने माया वाटोळ केलं समाजाचं, यांना बुडीलच नाही, हा सोडीतच नाही यांना दबावत. मला सुट्टीच नाही, 6 दिवसात सुट्टीच नाही, पण मी ठरवलं होतं की दर्शनाला जायचं, कारण ते पवित्र स्थान आहे, ते किती मोठं स्थान आहे बीड जिल्ह्यातल्या लोकांना माहिती. मी तिथं जाणार होतो, जाताना आंतरवालीचं दर्शन घेऊन जाणार होतो जाता जाता, परंतु इथं ते कार्यक्रम आहे 10 आणि आम्हाला इथंच 9 जाग्यावर, त्यामुळे सरळ गेलो तर सरळ आलो, तिकडे गेलो रांगाला खूप थकवा आला माझ्या. त्या लोटालोटी गर्दी प्रचंड होती, त्या गर्दीत त्याच्यात माझ्या लय हाल झाले माझे. तुम्ही म्हणाले की शांतता हवी, तुमची भूमिका पहिल्यापासून तीच आहे, तर त्यामुळेच हे येताना तुम्ही येणार होते, त्यामुळे नको म्हणून टाळलं. नाही नाही, काय समज नाही त्याचं, काय समज तिथं काय तिथं काय ते काय अडवणार का काय, त्याचं काय समज नाही. आणि ते गावकरी बी, गावकऱ्याबद्दल बोलतो, ते बी एवढे ही नाही आहेत, म्हणजे अडवायला आणि जातीवाद करायला ते एवढे बी ही नाही आहेत. हे आता बाहेरून आणून बसले म्हणून ते वाढले, नसतं ते गावात आम्ही शेजारी राहिले होते एकमेकात, आम्हाला माहित ते काही एवढे ही नाही आहेत की जातीवादच केला पाहिजे, नाडीलाच पाहिजे. त्या गावाबद्दल आम्हाला माहिती आहे, आमच्या गावाबद्दलही त्यांना माहिती. ओबीसीने मराठीने जायचं, हे नेते घडून आणते, यांचं षडयंत्र मोडून काढायचं, आणि त्याला खुश सरकारची, सरकारला यशस्वी होऊ द्यायचं नाही. सरकारचा विजय मी कवाच होऊन देत नाही, त्यांना कवाच यश येऊन देणार नाही. त्याची इच्छा आहे ना आपल्या वादाला कधी पूर्ण इच्छा होऊन देत नाही सरकारची, पण ओबीसी नाही असं घेतल्याशिवाय मी सोडीन. तुम्ही म्हणतात मंडलायोगाने आरक्षण दिलं आणि यांनी आरक्षण खाल्लं इतके वर्ष, त्यांचं म्हणणं आहे की जर ओबीसीने नुसतं आरक्षण खाल्लं असतं तर 400 कारखाने आमचे दिसले असते, 90% कारखाने मराठा समाजाचे आणि आम्हाला म्हणताय आरक्षण खाता, असं आखे म्हणाले. त्यांना तो उत्तर देत नाही म्हणला, मी विरोधक मानत नाही ना, त्यांना विरोधक मानत नाही ना, त्यो बोलवतो धनी तिकडे, तिथं बसून हाली तू देव असं कासरा, आणि कारखान्यावरून श्रीमंतीवरून त्याच्यावर आरक्षण नाही म्हणा, जरा अभ्यास करा काय करून अध्यक्ष होती ती. आरक्षण हे मागासवर आहे, पैसे फेशात संबंध नाही, शैक्षणिक आणि सामाजिक जो मागास असेल त्याच्यासाठी आरक्षण आहे. म्हणजे एखादा खूप श्रीमंत आहे पण त्याला एसटीची पाठीच वाचता येत नाही, त्याला शैक्षणिक मागास म्हणायचं, त्याच्यावर आरक्षण आहे, पैशावर नाही, त्याजवळ मग पैसे खिसे चाली खिसे भरलेत त्याचे, त्याला काय कोणत्या एसटीत बसाव कळणार ना, त्याच्यावर नाही आरक्षण. त्यांना नाही उत्तर देत मी, कारण त्यांना विरोधक मानत नाही मी, आणि मानलेलं नाही कवा मानणार मी, ते आमचे विरोधक नाहीच आहेत. एक प्रश्न आहे, ते असं म्हणतायत की जरांगे हे एकट्या मराठ्याची भाषा करतात आणि उर्वरित नेते भुजबळ असतील, वडेट्टीवार असतील, मुंडे असतील, हे सगळेजण ज्या ओबीसीतल्या सगळ्या जाती त्यांच्याबद्दल बोलतात, मग खरा जातीवादी कोण तुम्ही सांगा. मी म्हणलं बा त्याला उत्तर देत नाही मी, तर मी त्याला विरोधक नाही मानलं, ते सांगतो तिकडून फोन करून ही प्रश्न विचार म्हणून ते येवल्यात बसलेलं, त्याला सांगतो मी, त्याला सांगतो खरं जातीवादी कोण. 450-450 जाते ओबीसी आरक्षणात, एक मराठा चालित का कोण दुखा लागलं, तू कोण आहे जातीवादी, मग प्लटा किती वाकडी तिकडे होंड्या. आता ते खरं जातीवादी कोण, 450 जाती आल्या, एक मराठीची एक आली, मग काय झालं, येवल्यात बसवतो तिकडं आणि इकडं गोरगरीब आता आमच्यात लावून द्यायला लागला. कोण जातीवादी कोण, मी आरक्षण मागतो मी जातीवादी, तू विरोध करतो इतक्या दिवसाचा, तू जातीवादी नाही का रे, किती दिवसापासून विरोध करतो तू, तू जातीवादी नाही, संसदेतून कुणी विरोध केला, ते जातीवादी नाहीत का,
किती खासदारांनी विरोध केला ओबीसीच्या, इथून तू मोर्चे काढले कित्येक तरी, आयोगा सदस्य तूच बसी, तू तेव्हा बसलेले लोक ते म्हणतात आम्ही पाच राहून उठली, पाच ते कसपे का खुसपे कोणतरी होता नाही येतो, तेव्हा म्हणला मी पाच राहून उठली मराठ्याच्या आरक्षणात निघत नाही, आता कुठला ठोकला मग मी इकडं गोरगरिबात लावून देतो, नेत्याला बसवतो, धनगर बांधवाचे नेते संपितो, एक पुढं आणतो एक माग नेतो, जुने माग सरकितो, तो शाळा कळत नव्हे त्यांना बी, त्यांच्या ते कुजबूज सांगतोय मी, मला तरी काय नाही त्यांच्याच कुजबूज आहे, यावल्यावाला नवीन नेता पुढं आणतोय आणि जुने नेते माग सरकारला लागलाय, ज्यांनी धनगर समाजासाठी आयुष्यभर काम केलं त्यांना काय आपल्या बुद्धीचे राव ती, तुम्ही हाकेंना विरोधक मानत नाहीत, परत ते त्यांची प्रेस आता सुरू आहे, ते असं म्हणतात जरांगे तुम्ही भीड शहर जाळलं तुमचं नाव, ते बाकी जाऊ तिकडे, त्यांना विरोधक मानत नाही, चलो धन्यवाद, ती प्रेस घेणं त्याला कौर उत्तर देत बसू, ते आमचा आम्ही शेंडगे भाऊ असतील, पडळकर भाऊ असतील, ते तायवडे भाऊ असतील, आम्ही यांना कधी शब्दांत खोलू नाही कोणालाच नाही, ते आमचे विरोधक नाहीच, ते बी ते काड्या करतोय तिकडून, ते विरोधकच नाही आमचे, आणि मानणार नाही मी कधी मानलं बी नाही, आणि त्या गावातल्या लोकांना सुद्धा माहिती, हो मी एकदाही त्यांना तोंड टाकून बोललो नाही, एक गावचा विषय झाला तर एवढं आंदोलन झालं 10 महिने तरी नाही कधीच, आता पाठीमागच्या 20 दिवसापूर्वी त्या गावातले फोन प्रमुख लोकांचे आले होते मला, म्हणजे आमचं प्रेम आहे हे सांगायचं मला तुम्हाला, हे 4 तारखेचं उपोषण सुरू करायच्या अगोदर 4-5 दिवस त्या गावातले प्रमुख नेत्यांचे मला फोन आले होते, सोबत येत इकडच्या गाड्याचे ट्रॉफिक आम्ही काय शक्यतो बघत जाजू, तिकडे वेळ देजो आपण, समजून घ्या मला काय सांगायचं, त्यामुळे यांना विरोधकच मानत नाहीत आम्ही, आणि आता बोलतो ते आंदोलन उभाय म्हणून तो बोलन मी बोलन देतो आमचं गावागावाचं चेतून, ते तिकडे बसलंय बधीर डोक्याचं, ते सांगत येऊन तिकडून फोन करू करू हे करा ते करा ते करते, यांना मानतच नाही, तो मानत असत माग धडाधड बोललो असतो, मी काय भेटो काय, मानतच नाही, मग एवढं जर मी त्यांचा कट्टर विरोधक असतो तर डायरेक्ट म्हणलं असतं येस तिथून आरक्षण देऊ नका त्यांना, आजी 12 दिवशीच्या आरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे, मी म्हणतोय उलट एक धनगर बांधव माझ्या बाजूने एक खरं सांगतोय मी, तरी मी म्हणतोय येस्टीतून आरक्षण मीच मिळवून देणार, कसं मिळवून देत नाहीत बघतो, मुसलमानाला आणि धनगराला आरक्षण कसं देत नाही सरकार मी बघतो, कोण म्हणणं असं मग बळत काय म्हणजे हे आमच्या विरोधात, आणि बळत काय म्हणून कोण घेणं नाही देणं नाही, त्यांना विरोधकच नाही म्हणत, त्यांनी उलट शहाणं व्हावं एसटी आरक्षणासाठी लढावं, आमच्या हक्काच्या नोंदीत ते आम्ही मिळवणार आहेत, गॅजेट मिळवणार आहेत, ओबीसीचं आरक्षण मिळवणार आहेत, विरोध केला तरी मिळवणार आहे आणि नाही केला तरी मिळवणार, धन्यवाद, चला ठीक आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।